हेलो एंड वेलकम टू दिस क्लास। तो स्टूडेंट्स, आज अपन रिप्रोडक्शन इन लोअर एंड हायर प्लांट्स एग्जैक्टली काय असतं त्याच्यावरती बोलतोय। बट बिफोर स्टार्ट, व्हाट इज रिप्रोडक्शन या गोष्टीवरती आपण पहिले एक कॉन्सन्ट्रेशन करून घेऊ की रिप्रोडक्शन एक्झॅक्टली काय असतं। तर रिप्रोडक्शन म्हणजे बेसिकली इट इज द प्रोडक्शन ऑफ यंग वन लाईक अ पॅरेंट। म्हणजे काय होतं आहे, नवीन प्रोजेनी तयार होतोय, नवीन प्रोडक्शन जे होणार आहे, न्यू यंग वन जो फॉर्म होणार आहे, दॅट विल बी ॲज लाईक ॲज अ पॅरेंट, म्हणजे त्याच्या पॅरेंटसारखा तो दिसेल। फॉर एक्झाम्पल, जर प्लांट मी घेतलं तर प्लांट जर रिप्रोडक्शन करेल तर रिप्रोडक्शन नंतर दुसरं प्लांट तयार होताना तुम्हाला दिसेल, म्हणजे तो त्याच्या पॅरेंटसारखा असेल। तसंच जर ॲनिमलमध्ये रिप्रोडक्शन जर झालं तर जो नवीन ॲनिमल फॉर्म होणार आहे, इट विल बी ॲज लाईक ॲज अ कसा असेल, पॅरेंटसारखा दिसेल। तसंच इट इज अन इसेन्शियल प्रोसेस आहे। काय ही इसेन्शियल प्रोसेस? फॉर एक्झाम्पल, जर प्लांटने रिप्रोडक्शन नाही केलं तर नवीन प्लांट फॉर्म होणार नाही, आणि अर्थ सरफेसवरती जेवढे काही प्लांट्स आहेत मे बी ते डिस्ट्रॉय होऊन जातील, कुठलाही प्लांट जमिनीवर उरणार नाही। ॲज लाईक ॲज अजून जर गेलो आपण की ॲनिमल्सने जर रिप्रोडक्शन केलं नाही तर रिप्रोडक्शन केल्या न केल्याने ॲनिमल्स पण काय होऊ शकतात, लॅप होऊ शकतात। सो दिस इज व्हॉट इट इज अन इसेन्शियल प्रोसेस आहे विच लीड्स टू कंटिन्युअस ऑफ अ स्पेसिस। म्हणजे त्यांच्या स्पेसिस जर पुढे पुढे पाठवायचे असतील किंवा ज्या आज स्पेसिस आहेत त्या जर पुढे टिकून ठेवायच्या असतील तर त्यांच्यामध्ये काय रिप्रोडक्शन घडून येणं गरजेचं आहे किंवा इसेन्शियल आहे। सो दिस इज व्हॉट अवर अ रिप्रोडक्शन। त्याच्यासाठीच आपण म्हणतो की प्लांट जेव्हा प्रोडक्शन करेल त्यावेळेस प्लांट प्रोड्यूस होईल अँड दॅट प्लांट विल बी अन अ पॅरेंट, त्याच्या पॅरेंटसारखं असेल, जसं ॲनिमल पण काय दिसेल तुम्हाला त्याच्याच सारखा दिसेल। म्हणून आपण म्हणतो की हे जे रिप्रोडक्शन आहेत ना, बेसिकली दोन टाईपचे रिप्रोडक्शन आपण बघितले आहेत, आपण त्याच्यावरती बऱ्याचदा डिस्कशन पण केलेलं आहे। पण जर तुम्ही तुमच्या शाळेमध्ये हे शिकलं असाल, परत एकदा तुम्हाला मी हे सांगतो की एक्झॅक्टली एसेक्शुअल रिप्रोडक्शन आणि सेक्शुअल रिप्रोडक्शन काय असतं, कारण हे ज्या दोन टाईप्स असतात दॅट विल बी एसेक्शुअल अँड सेक्शुअल रिप्रोडक्शन। तर एसेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये दॅट विल बी इट ऑकर्स, म्हणजे एसेक्शुअल रिप्रोडक्शन ऑकर्स विदाउट फ्युजन ऑफ एन टू गॅमेट्स। तर बेसिकली दोन गॅमेट्सचं फ्युजन न होता, तर पहिले तर आपण गॅमेट समजून घेऊ की गॅमेट म्हणजे काय असतं, की एक असतो मेल गॅमेट, दुसरा असतो फिमेल गॅमेट। म्हणजे फॉर एक्झाम्पल, जर मेल गॅमेटकडे एक्स वाय क्रोमोझोम्स असतील आणि फिमेल गॅमेटकडे जर एक्स एक्स क्रोमोझोम असतील, त्यांच्यापैकी जर सपोज की फिमेल गॅमेटकडून एक्स क्रोमोझोम आला आणि मेल गॅमेटकडून वाय क्रोमोझोम आला, तर याच्यापासून काय तयार होईल, एक नवीन यंग वन तयार होईल, दॅट विल बी जर एक्स वाय असेल तर मेल असेल आणि एक्स एक्स असेल तर फिमेल गॅमेट तयार होताना आपल्याला दिसेल। म्हणून इथे म्हटलं होतं की एसेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये दोन गॅमेटचं फ्युजन होत नाही, विदाउट फ्युजन ऑफ टू गॅमेट, म्हणजे याच्यामध्ये मेल आणि फिमेल गॅमेट इन्वॉल्व नसतात, ठीक आहे। विदाउट इन्वॉल्विंग ऑर विदाउट फ्युजन ऑफ टू गॅमेट्स दॅट विल बी अवर सेल्स, दे विल बी अ रिप्रोड्यूस। म्हणजे इथे जे रिप्रोडक्शन होतं ते विदाउट फ्युजन होतं, ठीक आहे ना, दोन गॅमेटचं फ्युजन न होता रिप्रोडक्शन इथे होतं, त्याला आपण ए सेक्शुअल रिप्रोडक्शन म्हणतो। तसं सेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये दोन जे गॅमेट्स असतात, फ्युजन ऑफ अन अ टू गॅमेट्स ऑर अ सेल्स, देन दे प्रोड्यूस अन अ न्यू यंग वन, ठीक आहे। याची जी नवीन जनरेशन तयार होते, त्या नवीन जनरेशनमध्ये फ्युजन होतं दोन गॅमेट्सचं, मेल गॅमेट आणि फिमेल गॅमेटचं, ठीक आहे। तर तसंच जर गॅमेटचा आपण विचार केला तर गॅमेट बेसिकली हॅप्लॉइड असतात, हॅप्लॉइड HAPLOID, इथे मी आय लिहिलेलं आहे, ठीक आहे। सो म्हणजे जर गॅमेटचा आपण विचार केला तर ते जर हॅप्लॉइड असतील तर हॅप्लॉइड बेसिकली काय असतात, अ सिंगल क्रोमोझोम, म्हणजे एन क्रोमोझोम आपल्याला दिसतो, एकच क्रोमोझोम ज्याच्यामध्ये असतो तो हॅप्लॉइड आहे, म्हणजे गॅमेट्स आहेत। तसाच हॅप्लॉइड आणि डिप्लॉइड पण असतो बेसिकली, तर डिप्लॉइड म्हणजे डबल क्रोमोझोम्स, म्हणजे टू एन त्याच्यामध्ये आपल्याला दिसतात। पण डिप्लॉइडचा जर आपण विचार केला तर डिप्लॉइड हा झायगॉट असतो, आणि गॅमेटचा जर आपण विचार केला तर तो काय असतो आपला, दॅट विल बी अ हॅप्लॉइड, ठीक आहे ना। हॅप्लॉइड हा गॅमेट आहे आणि डिप्लॉइड काय आहे आपला, झायगॉट आहे, ठीक आहे। तर हॅप्लॉइड आणि डिप्लॉइड नंतर जर आपण पुढे गेलो की जो प्रोडक्शन होतो आहे, म्हणजे जे नवीन यंग वन फॉर्म होतो आहे, जो नवीन प्रोजेनी फॉर्म होतो आहे, दिस न्यू प्रोजेनी ऑर न्यू प्रोडक्शन ऑफ एन इन एन एसेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये तो जेनेटिकली आयडेंटिकल असतो कोणासारखा, प्रोजेनी म्हणजे जो पॅरेंट आहे किंवा ज्याच्यामध्ये जो गॅमेट आहे, दॅट अ सिंगल गॅमेट
दैट विल बी इन एज लाइक एज दैट पेरेंट्स म्हणजे त्याच्या पेरेंट्ससारखा जेनेटिकली आपल्याला तो दिसतो. म्हणजे त्याच्यामध्ये जे बरेचसे स्ट्रक्चर असतात, फॉर एक्झाम्पल जर आपण फिजिकल स्ट्रक्चरचा विचार केला किंवा मॉर्फॉलॉजिकल स्ट्रक्चरचा त्याचा विचार केला, तर दिसायला ते एकदम, जर प्लांट्स असतील आपले तर प्लांट्स दिसायला एकदम सारखे दिसतात, एकासारखे एकसारखे ते सगळे प्लांटचे प्रोडक्शन आपल्याला दिसतं. म्हणून हे काय असतात, प्रोडक्शन ऑफ जे जेनेटिकल आयडेंटिकल प्रोजेनी फॉर्म होतात इथे एसेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये. पण इथे जर फ्युजन होतं आहे दोन गॅमेटचं, तर बेसिकली जर फ्युजन होईल तर फ्युजन होताना याच्यामध्ये एक व्हेरिएशन येतं. म्हणजे फॉर एक्झाम्पल जर ए ॲनिमल असेल आणि बी ॲनिमल असेल, मेल आणि एक फिमेल असेल, त्यांच्यामध्ये जे फ्युजन होणार आहे आफ्टर दॅट जो काही ए बी फॉर्म होणार आहे, ए बी जो प्रोजेनी फॉर्म होईल, या ए बी प्रोजेनीमध्ये काहीतरी फिजिकल डिसिमिलॅरिटी येतील किंवा काही जेनेटिकल डिसिमिलॅरिटी तुम्हाला याच्यामध्ये दिसतील. तर याच्यामध्ये काय आहे, फ्युजनच्या वेळेस त्यांच्यामध्ये काही ना काही व्हेरिएशन येतं, पण याच्यामध्ये काही व्हेरिएशन तुम्हाला दिसत नाही. सो असा नॉर्मल व्हेरिएशन याच्यामध्ये असतात, पण ते जेनेटिकली बेसिकली काय असतात, आयडेंटिकल तुम्हाला दिसतील. फॉर एक्झाम्पल जर तुम्ही अजून विचारलं केला की पहिले लक्षात घेऊन घ्या की मॉर्फॉलॉजी काय असतं, तर मॉर्फॉलॉजी म्हणजे ती एक फिजिकल स्ट्रक्चरची जी सिमिलॅरिटी असते, जे सारखे पण असतं फिजिकली दिसायला, त्याला मॉर्फॉलॉजी म्हटलं जातं, ठीक आहे ना. तर हे आउटर स्ट्रक्चरला इंडिकेट करतं बेसिकली, की जी स्ट्रक्चरचा जो आपण अभ्यास करतो तो मॉर्फॉलॉजीमध्ये अभ्यास करायचा असतो आपल्याला. म्हणजे आउटर स्ट्रक्चर कसं दिसतं, त्याचे डोळे कसे दिसतात, कान कसे दिसतात, नाक कसं दिसतं, तर यांच्यावरती जे काही बोलायचं म्हटलं जातं ते मॉर्फॉलॉजीमध्ये असतं, ठीक आहे. तर अशी मॉर्फॉलॉजी नंतर जर आपण पुढे गेलो की जो प्रोजेनी आहे बेसिकली, दॅट विल बी प्रोजेनी आर मॉर्फॉलॉजिकली अँड जेनेटिकली काय असतो, इंडिव्हिज्युअल म्हणजे आयडेंटिकल असतो बेसिकली. दॅट विल बी मॉर्फॉलॉजिकली अँड जेनेटिकली आयडेंटिकल आपल्याला दिसतो. आणि ही जी प्रोसेस असते याला बेसिकली म्हटलं जातं दॅट इंडिव्हिज्युअल्स कॉल्ड अ क्लोन म्हटलं जातं. जीन क्लोनिंग तुम्ही ऐकलं असेल कधी, ठीक आहे. तर बेसिकली ही जी जीन क्लोनिंग असते, एकदम सारखेपणा त्यांच्यामध्ये येतो आणि सारखे दिसतात, पण कसे मॉर्फॉलॉजिकल स्ट्रक्चर पण सारखं असतं आणि त्यांच्यामध्ये जे जीन्स आहेत ते पण काय असतात, सारखे असतात. म्हणून त्याला जीन क्लोनिंग पण म्हटलं जातं किंवा दॅट इज क्लोन पण त्याला म्हटलं जातं. पण जर तुम्ही इथे विचार केला यांच्यामध्ये येणारा जो सेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये येतो त्याच्यामध्ये जेनेटिकल डिसिमिलॅरिटी आपल्याला ऑब्झर्व येतात. जो नवीन ऑफस्प्रिंग फॉर्म होतो त्या न्यू ऑफस्प्रिंग विल बी जेनेटिकली काय असतो, डिसिमिलर तुम्हाला इथे ऑब्झर्व होईल. म्हणून जर पुढे याचा अजून आपण विचार करतोय की फ्युजन जे होतं आहे मेल आणि फिमेल गॅमेट्समध्ये, तर बेसिकली फ्युजन जे आहे मेल आणि फिमेल गॅमेटचं त्याला फर्टिलायझेशन पण म्हणतात. की हे जे फर्टिलायझेशन आहे त्या फर्टिलायझेशनमध्ये काय होतं की झायगॉट फॉर्म होतो आणि झायगॉट नंतर एक एम्ब्रियो तयार व्हायला लागतो. आणि ह्या एम्ब्रियोची ग्रोथ होण्यासाठी, ठीक आहे, बेसिकली जर झायगॉट फॉर्म झाला आहे फ्युजनने, तर फ्युजननंतर झायगॉटनंतर त्याची जी डेव्हलपमेंट होईल ती एम्ब्रियोमध्ये कन्वर्ट होऊन जाईल. तर एम्ब्रियो म्हणजे दॅट इज एम्ब्रियोला जर डेव्हलप करायचं असेल, ठीक आहे ना, म्हणजे द प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ एम्ब्रियो, ठीक आहे. जी आता ही एम्ब्रियो फॉर्म होण्याची जी प्रोसेस आहे दॅट विल बी कॉल्ड एज अन एम्ब्रियोजेनेसिस त्याला म्हटलं जातं. तर ही एम्ब्रियोजेनेसिसची जी प्रोसेस आहे याच्यामध्ये जर तुम्ही जेनेसिस नावाचा विचार केला तर त्याचा अर्थ होतो फॉर्मेशन, म्हणजे जे नवीन फॉर्म होतो आहे दॅट विल बी फॉर्मेशन, म्हणजे बेसिकली एम्ब्रियो नवीन फॉर्म होतो आहे, तर एम्ब्रियो जेनेसिस याच्यामध्ये असतं. तर आता जर ही बॉडी फॉर्म होते, ठीक आहे, तर ह्या बॉडीमध्ये किंवा ह्या जो एम्ब्रियो फॉर्म झाला आहे याच्यामध्ये काय पाहिजे, ग्रोथ व्हायला पाहिजे. तर बॉडीमध्ये ग्रोथ होण्यासाठी बेसिकली सेल डिव्हिजन नावाची प्रोसेस तुम्ही ऐकली असेल, ठीक आहे ना. 10वीमध्ये तुम्ही शिकला आहात की मायटॉसिस अँड मियोसिस नावाच्या ज्या सेल डिव्हिजन असायच्या त्याच्यामध्ये काय व्हायचं, बेसिकली इथे जर सेल असेल एक सेल, त्या सेलचा एक न्यूक्लियस असायचा, त्या न्यूक्लियसमध्ये काय व्हायचं, डिव्हिजन व्हायला लागायचं, म्हणजे एक सेलची दुसरी सेल तयार व्हायची आणि ह्या दोघं सेल नंतर काय व्हायच्या, वेगवेगळ्या होऊन जायच्या, सेपरेट होऊन जायचं, इथून कट होऊन जायचं, ठीक आहे. बऱ्याचशा प्रोसेस होता, म्हणजे इथे मायटॉसिस अँड मियोसिस नावाने जे सेल डिव्हिजन होते, तर ह्या सेल डिव्हिजनने काय होते, नवीन एम्ब्रियोची जी बॉडी आहे त्या बॉडीमध्ये ग्रोथ व्हायला लागते. मग जशी जी ग्रोथ होते, नवीन जो एम्ब्रियो फॉर्म होतो त्याच्यामध्ये जी ग्रोथ होते, त्यानंतर जो नवीन ॲनिमल आहे किंवा त्याची बॉडीचे काय होते, कम्प्लिटली डिव्हिजन होतं, म्हणजे तिचं स्ट्रक्चर फॉर्मेशन व्हायला सुरुवात होऊन जाते. मग पुढे जर आपण ह्याच्या पॉईंटचा विचार केला सेक्शुअल रिप्रोडक्शनचा, त्याच्यामध्ये आपल्याला दिसतं की प्लांट्स आणि ॲनिमल दोघं सेक्शुअल रिप्रोडक्शन करतात. त्याचा अर्थ ए सेक्शुअल रिप्रोडक्शन ॲनिमलमध्ये पण असतं आणि प्लांट्समध्ये पण तुम्हाला दिसायला भेटून जाईल, ठीक आहे. पुढचा आपला जो टॉपिक आहे दॅट विल बी अ डिफरंट मोड ऑफ एसेक्शुअल रिप्रोडक्शन. तर एसेक्शुअल मोडचे काही म्हणजे एसेक्शुअल रिप्रोडक्शनचे काही मोड्स आहेत आपल्याकडे, काही टाईप्स आहेत आपल्याकडे. पहिला जर म्हटला तर फ्रॅगमेंटेशन आहे, दुसरा आहे बडी, तिसरा आहे स्पोर फॉर्मेशन, चौथा आहे व्हेजिटेटिव्ह प्रपोगेशन, ठीक आहे. तर व्हेजिटेटिव्ह प्रपोगेशन और स्पोर फॉर्मेशन किंवा फ्रॅगमेंटेशन आपण पहिले बघू की एक्झॅक्टली जो आपला फ्रॅगमेंटेशन आहे, तर फ्रॅगमेंटेशन जो हा पहिला आपण मोड कन्सिडर करतोय, तर ह्याच्यामध्ये म्हणजे
एसेक्सुअल रिप्रोडक्शनचे हे सगळे टाइप्स आपल्याकडे येतात. त्याच्यामधलं फ्रॅगमेंटेशन आपण जो म्हणतोय, याच्यामध्ये जो मल्टी सेल्युलर ऑर्गॅनिझम आहे ना, ठीक आहे, दॅट विल बी मल्टी सेल्युलर ऑर्गॅनिझम कॅन ब्रेक इन टू अ फ्रॅगमेंट. कशामध्ये ब्रेक होतो? फ्रॅगमेंटमध्ये ब्रेक होतो ड्यू टू वन ऑर मोर रिझन, म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या कारणाने त्यांच्यामध्ये काय होतं, ब्रेकेज होतं. म्हणजे जसं आपला स्पायरोगायर आहे, बघा इथे मी तुम्हाला एक स्पायरोगायराची डायग्राम दाखवतो. आता हा बघा, हा स्पायरोगायर आहे आपला, ठीक आहे. तर या स्पायरोगायरामध्ये काय होतं, ही शेवाळ असते नदीमध्ये. जर तुम्ही शेवाळचा विचार केला, तर शेवाळमध्ये कधी पाण्यामध्ये ॲनिमल चालला गेला असेल पाणी प्यायला, किंवा काही रिझनास्तव पाणी जर वाहत चाललं गेलं असेल, तर यांच्यामध्ये काय होतं, त्या वेगवेगळ्या कारणामुळे ह्या फ्रॅगमेंट्समध्ये एक जो स्पायरोगायराचा पार्ट आहे त्याच्यामध्ये ब्रेकेज होतो, तुकडे होतात. आणि तुकडे झाल्यानंतर हा जो पॅरेंट आहे, ठीक आहे, स्पायरोगायराचा, शेवाळचा जो पॅरेंट आहे, त्या पॅरेंट्सपासून काय होतात, नवीन प्रोजेनी म्हणजे नवीन ऑफस्प्रिंग फॉर्म व्हायला लागतात. आता परत हे जे ऑस्क्रिन्स आहेत यांच्यामध्ये डेव्हलपमेंट होत राहील पाण्यामध्ये, आणि परत जेव्हा हे डेव्हलप होऊन जातील तर यांच्यामध्ये पण काय होईल, नवीन ब्रेकेज होईल. मग असं मल्टिपल ब्रेकेज जे यांच्यामध्ये होईल, आफ्टर दॅट मल्टिपल ब्रेकेज जे फॉर्मेशन ऑफ आहे ना, तो काय होईल, त्यांच्यामध्ये फ्रॅगमेंट तयार होईल. बेसिकली तुकडे होण्याचं जे काम आहे ते फ्रॅगमेंटेशन आपण त्याला म्हणतो, ठीक आहे. तर पुढे जर आपण पुढे बोलायचं म्हटलं की हा जो नेक्स्ट मोड आहे आपला सेक्शुअल रिप्रोडक्शनचा, त्याच्यामध्ये येते बडिंग. तर बडिंग बेसिकली काहीच नाही आहे, इट इज द मोस्ट कॉमन मेथड आहे. जेनेटिकल आयडेंटिकल न्यू ऑर्गॅनिझम जो असतो, ठीक आहे, जेनेटिकली आयडेंटिकल न्यू ऑर्गॅनिझम ग्रोज अटॅच टू द बॉडी ऑफ द पॅरेंट, लाईक एन अ हायड्रा ऑर असेल आपला सेपरेट सेपरेटली लेटर. म्हणजे फॉर एक्झाम्पल, आता इथे काय होते की एखादा जो आपला झाड आहे किंवा जो आपण बर्ड म्हणतो, ठीक आहे, फॉर एक्झाम्पल जर हायड्राचा तुम्ही विचार केला, तुम्ही हायड्रा बघितला असेल, असा समथिंग असायचा आपल्याकडे, आणि ह्याच्यावरती काहीतरी असे फ्रॅगमेंट्स असायचे, वरती जे टेल्स असायचे असे, तर ह्यांच्यामध्ये काय व्हायचं, इथे काहीतरी छोटीशी बर्ड फॉर्म व्हायला लागायची, आणि ही बर्ड ग्रोथ व्हायची थोड्या दिवसानंतर, आणि थोड्या दिवसानंतर जसं जसं त्याच्यामध्ये ग्रोथ व्हायची, हा बर्ड काही दिवसानंतर सेपरेट व्हायला लागायचा, पुढे पुढे जायचा, आणि सेपरेट झाल्यानंतर त्याच्यामध्ये एक सेपरेट हायड्रा तयार व्हायचा, आणि हा हायड्रा नंतर काय व्हायचा, पाण्यामध्ये ग्रोथ व्हायचा. म्हणजे ही जी बडिंगची प्रोसेस आहे बेसिकली. तर तुम्हाला मी याची अजून एक डायग्राम दाखवली, तर इथे बघा की जो बर्ड फॉर्म होतो आहे बेसिकली ही पॅरेंट सेल आहे, ठीक आहे. तर पॅरेंट सेलमध्ये हा न्यूक्लियस आहे आणि ही आउटर स्ट्रक्चरची त्याची बॉडी आहे. तर याच्यामध्ये हा जो न्यूक्लियस आहे याच्यामध्ये काय होतं आहे, डिव्हिजन व्हायला लागतं आहे, सेल डिव्हिजन, आणि आफ्टर सेल डिव्हिजन त्यांच्यामध्ये काय होतं आहे, नवीन बर्ड फॉर्म व्हायला लागते. म्हणजे आता ही जी फॉर्मेशन होते ही बर्ड फॉर्म होते, आणि ही जी बर्ड आहे त्यात लास्टली ह्याच्यामधला जो न्यूक्लियस आहे त्याला सेपरेट करून देते, आणि डायरेक्टली इसेन्शियल न्यू बर्ड फॉर्म होते. आणि ही जी नव बर्ड आहे ती थोड्या दिवसापर्यंत त्या पॅरेंटल, जी पॅरेंट ईस्ट आहे, ही ईस्टचं एक्झाम्पल आहे आपला, ठीक आहे, तर पॅरेंट्सच्या बॉडीशी अटॅच असताना दिसते आणि पूर्ण न्यूक्लियसला सेपरेट करून घेते, आणि काही दिवसानंतर याच्यामध्ये परत परत नवीन नवीन बर्ड फॉर्म होतात. आणि यांच्यामध्ये जी न्यूट्रिशनची जी प्रोसेस आहे, म्हणजे एकमेकांना अन्न पुरवण्याची जी प्रोसेस आहे, ही जी बर्ड आहे ती आपल्या पॅरेंटपासून अन्न घेईल, त्याच्यानंतरची बर्ड सेकंड बर्डपासून घेईल, आणि एकमेकांपासून काय करतात, हे असे त्यांचे अन्न एकमेकांपासून ग्रहण करत असतात. दॅट विल बी मग डॉटर सेल्स फॉर्म होतात, आणि काही दिवसानंतर ह्या बर्ड्स काय होतात, तिथून पॅरेंट्सपासून सेपरेट होऊन जातात आणि वेगवेगळ्या होतात, आणि त्यांच्यामध्ये काय होतं, नवीन रिप्रोडक्शन होतं. सो दिस इज व्हॉट आवर ए सेक्शुअल रिप्रोडक्शन. म्हणजे तुम्ही याच्यामध्ये बघितलं असेल की याच्यामध्ये कुठलेही मेल और फिमेल गॅमेट्स इव्हॉल्व नव्हते, की एक सिंगल पॅरेंट इव्हॉल्व होता आणि त्या पॅरेंटपासून काय झाले, नवीन जे प्रोडक्शन तयार होताना तुम्हाला दिसेल. तसंच आपलं ह्या फ्रॅगमेंटेशनमध्ये पण होतं की याच्यामध्ये पण काय होतं, की नवीन जे फिलामेंट्स होते, जे फ्रॅगमेंट्स होते स्पायरोगायराचे, याच्यामध्ये फक्त एक सिंगल पॅरेंट इव्हॉल्व होता आणि त्याच्यामध्ये काय होतं, फ्रॅगमेंटेशन फॉर्म होतं, आणि ए सेक्शुअल रिप्रोडक्शन ते फॉर्म होताना तुम्हाला दिसेल. म्हणून पुढे जर आपण म्हटलं की हायड्रा आहे, याच्यामध्ये एक एक्झाम्पल होतो हायड्राचा तुमचा, एक आहे जेलीफिश, तुम्ही पाण्यामध्ये बघतात बॅक्टेरिया जे आहे ते पण काय करतात, दॅट विल बी बडिंग करतात इथे. परत जे स्पोर फॉर्मेशन आहे, ही जी नेक्स्ट मेथड असते स्पोर फॉर्मेशनची, ह्याच्यामध्ये काय होतं बघा, द पॅरेंट प्लांट जो आहे, ठीक आहे, द पॅरेंट प्लांट प्रोड्यूस अँड हंड्रेड्स ऑफ रिप्रोडक्टिव्ह युनिट्स कॉल्ड अ स्पोर्स. म्हणजे जो पॅरेंट आहे तो काय करतो, हंड्रेड्स ऑर थाउजंड्स ऑफ अँड अ रिप्रोडक्टिव्ह युनिट्स फॉर्म करतो, त्याला स्पोर म्हटलं जातं. आता इथे बघा की एक डायग्राम आहे आपल्याकडे, त्या डायग्राममध्ये जर तुम्ही नीट बघितलं असेल की तुम्हाला इथे दिसेल, आता हा जो पॅरेंट आहे आता, ठीक आहे, रिझॉइडचा, आता ही ब्रेडची आपली भाकरी जर असेल किंवा घरामध्ये जी भाकरी असेल किंवा पाव असेल, ब्रेड असेल, यांच्यावरती काय होतं आहे, बेसिकली हा जो ग्रीनिश लेअर फॉर्म होतो आहे, हा एक लेअर जो फॉर्म होतो आहे, ह्या लेअरवरती जर तुम्ही बघितलं की ईस्ट फॉर्म होताना आपल्याला दिसते, ठीक आहे ना, ही जी ईस्ट आहे किंवा आपण म्हणतो काही बुरशी लागते ह्या भाकरीवरती ना,
या भाकरीवरती जर तुम्ही बघितलं, जर याला मायक्रोस्कोप मध्ये बघितलं गेलं, त्यामध्ये जर तुम्ही बघितलं असेल की ह्याच्यावरती जर तुम्ही हे फिलामेंट्स बघतायत आता, तर ह्यावरती काय होत आहे, आता हे जे स्पोरॅन्जियम फॉर्म होत आहेत आणि ह्या स्पोरॅन्जियमच्या मध्ये हे जे स्पोर्स आहेत बारीक बारीक छोटे छोटे, हंड्रेड अँड थाउजंड ऑफ स्पोर्स ह्याच्यामध्ये असतात. परत हे जे हे स्पोर्स आहेत, हे स्पोर फॉर्मेशनची प्रोसेस काय होते, दॅट विल बी हे जे आहेत मधले, यांना म्हटलं जातं स्पोर बेसिकली. मग ही काय आहे, दॅट इज द पॅरेंट, जो पॅरेंट आहे प्लांट प्रोड्यूस अँड हंड्रेड ऑफ द रिप्रोडक्टिव्ह युनिट्स काय तयार होतात. आता हे जे स्पोर्स तुम्हाला दिसले ते स्पोर्स काय आहेत, हंड्रेड्स अँड थाउजंड्स ऑफ द रिप्रोडक्टिव्ह युनिट्स आहेत, दॅट इज कॉल्ड अ स्पोर्स त्याला म्हटलं गेलं. असे जे स्पोर्स आहेत, वेन स्पोर्स केस ऑफ द प्लांट, ठीक आहे ना, स्पोर्स केस जे प्लांटचं स्पोर केस आहे, जर ते ब्रस्ट झालं किंवा फुटलं तुटलं, तर त्यावेळेस काय होतं, दॅट इज स्पोर्स विल बी स्प्रेड इन टू अन एअर, हवेमध्ये पसरतात मग ते, अँड अंडर द फेवरेबल कंडिशन जे जर्मिनेट अँड प्रोड्यूस अन अ न्यू प्लांट ऑर फंगस ऑर फन. म्हणजे फॉर एक्झाम्पल, जर आता जर तुम्ही ह्या याचा विचार करताय त्या स्पोर फॉर्मेशनचा, त्यावेळेस इथे काय होणार आहे बेसिकली, आता हा तुमचा पूर्ण बर्डचा एक केस आहे, ठीक आहे. तर ह्याच्यामध्ये जे स्पोरॅन्जियम्स आहेत, तर स्पोरॅन्जियमच्या आज जे स्पोर्स आहेत, आता हा जो पूर्ण केस आहे, ठीक आहे, आता हा जो स्पोरॅन्जियमचा पूर्ण केस काही दिवसानंतर काय होईल, फुटून जाईल. म्हणजे हे जे दिसतंय तुम्हाला, हे फुटताना इथे डायग्राम दाखवले आपल्याला, तर इथे हे स्पोर फुटत आहे, थोडी क्लिअर नाही आहे बघा. तर हे स्पोर काय, हे ब्रस्ट होतं आहे आणि याच्यामधून हे छोटे छोटे स्पोर्स आहेत ते हवेमध्ये मिक्स होतात, आणि आफ्टर मिक्सचर जे जेव्हा ते हवेमध्ये चालले जातात, हवेमध्ये पसरतात, त्यानंतर ते काय होतात, काही दिवसानंतर ते जमिनीवरती किंवा कुठेही जर्मिनेट व्हायला सुरुवात होते, आणि त्यांच्यामधून काय होतं, नवीन जे स्पोर्स आहेत किंवा नवीन यीस्ट आहे किंवा फंगस आहे, यांचे जे एक्झाम्पल्स आपण घेतो ते फॉर्म व्हायला तयार होतात. म्हणजेच असं जे स्पोर फॉर्मेशनची और नवीन जी एसेक्सुअल रिप्रोडक्शनची जी एक पद्धत आपल्याला इथे दिसते, तसंच आपण जर स्पोर फॉर्मेशनच्या पुढे गेलो तर याच्यामध्ये फंगस आणि फॉनचे जे एक्झाम्पल आपल्याकडे येतात. पण ही जी केस आपण म्हणतो आहे, त्यानंतर जी येणारी आपण कन्सिडरेशन म्हणतो आहे, की लास्टली तर आपण स्पोर फॉर्मेशन बघून घेतलं की व्हेजिटेटिव्ह प्रपोगेशन एक्झॅक्टली काय असतं. तर व्हेजिटेटिव्ह प्रपोगेशनमध्ये आपण वेगवेगळे भाग बघितले, एक होता कटिंग होता, ठीक आहे, दुसरा आहे ग्राफ्टिंग असतो, आणि तिसरा आहे टिश्यू कल्चर, ठीक आहे ना. तर ह्यांच्यामध्ये जर व्हेजिटेटिव्ह प्रपोगेशनचा तुम्ही विचार करताय, तर व्हेजिटेटिव्ह प्रपोगेशन म्हणजे इट्स ऑल्सो वन ऑफ द टाईप ऑफ अन एसेक्सुअल रिप्रोडक्शन आहे, ज्याच्यामध्ये जे प्लांट्स आहेत, प्लांट्स काय करतात, रिप्रोड्यूस करतात बाय एसेक्सुअल थ्रू द व्हेजिटेटिव्ह पार्ट्स. म्हणजे काय, ह्यांच्यामध्ये व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शनमध्ये व्हेजिटेटिव्ह जे पार्ट्स आहेत प्लांटचे, ते भाग घेतात फॉर अन अ न्यू जनरेशन, म्हणजे नवीन प्रोजेनी फॉर्म करण्यासाठी, नवीन प्लांट फॉर्म करण्यासाठी किंवा ऑर्गॅनिझम फॉर्म करण्यासाठी, ते विल बी ट्राय टू, यांच्यामध्ये काय होतं, व्हेजिटेटिव्ह पार्ट्सचा उपयोग होतो. पार्ट्स कुठले कुठले, रूट्स असतील, स्टेम असेल किंवा लिव्ज असतील, याच्यामध्ये फ्लॉवर नसतं, ठीक आहे. बेसिकली रूट्स, स्टेम आणि लिव्जचा यांच्यामध्ये उपयोग होताना तुम्हाला दिसेल. अँड बाय युझिंग दिस एन्स द न्यू प्लांट्स फॉर्म आर जेनेटिकली आयडेंटिकल, म्हणजे जसं आपलं प्लांट आहे त्याच्यासारखं ते दिसायला लागतं टू देअर पॅरेंट्स. देअर आर म्हणजे आर्टिफिशियल अँड नॅचरल मेथड, दोन मेथड याच्यामध्ये येतात, बट बेसिकली आपण सध्या आर्टिफिशियल मेथडवरती जास्त कॉन्सन्ट्रेट करतोय. तर तुम्हाला मी व्हेजिटेटिव्ह प्रपोगेशनचे जे पार्ट्स आपण म्हणतोय ना, रूट, स्टेम आहे किंवा लिव्ज आहे, ते दाखवतो. की आता हे जर तुम्ही बघितले असेल पहिले कधी, ठीक आहे, दाखवतो की ह्यांच्यामध्ये येणारे जे व्हेजिटेटिव्ह प्रपोगेशनचे आपले पार्ट्स आहेत, फॉर एक्झाम्पल आता हे दिसतात तुम्हाला, आता हा बघा, स्वीट पोटॅटो आपण म्हणतो, ठीक आहे, स्वीट पोटॅटोमध्ये आता जर तुम्ही हा स्टेम बघितला इथला, ठीक आहे, हे एक आहे लिव आहे, आपलं पान आहे, पाण्यावरती त्या पानावरती नवीन बर्ड फॉर्म होताना दिसतात, म्हणजे न्यू जनरेशन याच्यामध्ये फॉर्म होते. किंवा आपण पोटॅटो म्हणतो, पोटॅटोच्या याच्यावरती काय असतात, छोटे छोटे बर्ड्स फॉर्म होतात, आणि हे बर्ड्स थोड्या दिवसानंतर काय होतात, उगायला, नवीन जनरेशन, म्हणजे नवीन जनरेशनचं प्लांट, पोटॅटोचं प्लांट तयार करायला निघतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल जसं रूट आहे किंवा लिव्ज आहेत किंवा स्टेम आहेत, तर यांच्यामध्ये काय होतं आहे, बेसिकली एक नवीन जनरेशन फॉर्म होते, अँड दॅट विल बी अ व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन आपण कन्सिडर करतो. तर व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन साध्या पद्धतीने जर म्हटलं आपण, तर तसंच नाही आहे. तर ही व्हेजिटेटिव्ह प्रपोगेशनमध्ये बेसिकली आपण जे म्हणतो आहे, आर्टिफिशियल मेथड सध्या सगळ्यात जास्त फेमस झाले आहेत, कारण नवीन नवीन जनरेशनच्या नवीन नवीन वाण आपल्याला शेतीमध्ये दिसायला भेटतात, नवीन नवीन प्रकारच्या कापसाचे बियाणं आपल्याला दिसायला भेटतं, कांद्याचे बियाणे आपल्याला दिसायला भेटतं, किंवा नवीन नवीन प्लांटचे आपल्याला बियाणं इथे दिसायला भेटतं. तर इथे जी मेथड आहे, आर्टिफिशियल मेथड आर यूज टू प्रपोगेट द डिझायर व्हरायटीज ऑफ द अकॉर्डिंग टू द ह्युमन रिक्वायरमेंट, म्हणजे ॲज पर द ह्युमन रिक्वायरमेंट वेगवेगळ्या व्हरायटीज आपल्याला वाण आपल्याला जे आहेत ते दिसायला इथे भेटतं. तर आता हे व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शनमध्ये बेसिकली सगळ्यात पहिला पार्ट आहे आपला कटिंगचा, ठीक आहे. तर कटिंग नेमकं काय आहे, की याच्यामध्ये
स्मॉल पीस ऑफ द वेजिटेटिव पार्ट लाइक असेल रूटचा पार्ट घ्या किंवा आपण म्हणतो लीफचा पार्ट घ्या किंवा दॅट विल बी आपण म्हणतो की रूट असेल लीफ असेल किंवा स्टेम असेल यांचा पार्ट घ्या. तर बेसिकली त्यांच्याने काय केलं त्यांना कट केलं होतं, कटिंग केल्यानंतर त्यांचं प्लांटेशन केलं होतं. बेसिकली द स्मॉल पीस ऑफ द वेजिटेटिव पार्ट ऑफ द प्लांट हॅविंग वन ऑर मोर बड्स, म्हणजे फॉर एक्झाम्पल जर तुम्ही गुलाबाची काडी घेऊन आले तर गुलाबाच्या काड्यांवरती तुम्हाला दिसत असेल की छोटे छोटे बर्ड्स फॉर्म होतात. जर तुम्ही बिना बर्डची काडी घेऊन आले आणि तिला जर प्लांट केलं तर ती काही कामाची नाही, ते उगत नाही. पण जर तुम्ही जर काडी घेतली गुलाबाची आणि त्याच्यावरती जर छोटे छोटे बर्ड्स असतील नवीन येणारे जे बर्ड्स असतील तर तिला तुम्ही घेऊन आले तर हे बर्ड्स काय केलं जातात कट करून हे बेसिकली असं क्रॉस कट केलं असतं. त्या क्रॉस कट केलेल्या बर्डला किंवा त्या स्टेमला रोजच्या स्टेमला काहीतरी लावून काय केलं जातं याला प्लांट केलं जातं. तसंच फॉर एक्झाम्पल लीफ असतं पान असतं आपलं किंवा सेन्सेवेरियाचं जे आहे किंवा बोगेनवेलिया जे प्लांट्स आहेत आपले, बोगेनवेलिया बेसिकली स्टेम कटिंगने दिसतो तुम्हाला पण सेन्सेवेरियामध्ये येणारे जे लीफ कटिंग असतात हे पानं डायरेक्टली तुम्हाला लावताना तुम्हाला दिसतील. किंवा आपण जे एक्झाम्पल बघितलं त्याच्यामध्ये तिथे पण ते जे पान होतं त्याला काय केलं जातं कट करून आपण डायरेक्टली लावू शकतो आणि त्याच्यामध्ये काय होतं नवीन जनरेशनचं कटिंगने यू प्लांट फॉर्म होऊ शकतं किंवा रिप्रोडक्शन होऊ शकते. तसंच रूट कटिंग आहे ब्लॅकबेरी किंवा आपण म्हणतो स्वीट पोटॅटोज आहेत आपले, हे काय हे कटिंगने कटिंग केल्यानंतर काय केलं होतं त्यांचं रिप्रोडक्शन केलं होतं. तसंच या कटिंग नंतरची जी प्रोसेस असते ती आहे ग्राफ्टिंगची. म्हणजे बेसिकली ग्राफ्टिंगमध्ये काय होतं की जे पार्ट्स आहेत दोन प्लांटचे जे पार्ट्स आहेत आज जॉईन केले जातात. म्हणजे आता जर सपोज की मला रोजचं एक काडी असेल ठीक आहे, जर रोज मी कट केलेलं आहे रोजच्या झाडाला मी कट केलेलं आहे किंवा बांबू आहे माझ्याकडे ठीक आहे ना, बांबूचे झाडं तुम्ही बघतात तर बांबूच्या झाडांवरती छोटे छोटे बर्ड्स तुम्हाला इथे दिसतील कुठे ना कुठे ठीक आहे ना, मध्ये बर्ड्स फॉर्म होतात नाही इथे कुठेतरी कॉर्नरला बर्ड्स तुम्हाला दिसतील त्यांच्या. तर यांना कट करून जर तुम्हाला दुसऱ्या प्लांटवरती प्लांट करायचं असेल तर तुम्ही ह्या प्लांटला काय करता दुसऱ्यावरती ग्राफ्टिंग करून देतात, म्हणजे चांगल्या पद्धतीने पॅक करून त्याला काय करतात तुम्ही बांधून ठेवतात ठीक आहे. दिस इज व्हॉट आवर द ग्राफ्टिंग. तर एका प्लांटला कट करून दुसऱ्या प्लांटवरती लावण्याची जी प्रोसेस आहे ती बेसिकली काय ग्राफ्टिंगची प्रोसेस आहे. हिअर द पार्ट ऑफ द टू प्लांट्स आर जॉईंट इन सच अ वे दॅट दे ग्रो ॲट अ वन प्लांट, म्हणजे एका प्लांटला कट करून दुसऱ्या प्लांटला कट केलेल्या भागावरती त्याला प्लांट करून लावून काय केलं जातं बेसिकली दोघांना पॅक केलं जातं. दोरा असेल दोरी असेल किंवा काहीतरी बेसिक पट्टी असेल त्यांच्याने त्यांना एकदम पॅक करून ते काय करतात ग्रो व्हायला लागतात. म्हणजे इन दिस मेथड पार्ट ऑफ द स्टेम कंटेनिंग मोर दॅन वन बर्ड ठीक आहे ना, जर स्टेम असेल आपले स्टेमवरती जे एक किंवा एकापेक्षा जास्त बर्ड्स असतात इज जॉईंट ऑन टू अन अ रूट प्लांट ठीक आहे ना, रूट रूटेड प्लांट कॉल्ड एज अ स्टॉक. त्याला काय म्हटलं जातं स्टॉक म्हटलं जातं. तर बेसिकली जे स्टॉक आहे आपलं जर तुम्हाला हे इथे दिसत असेल तर बघा की याच्यामध्ये काय हा जो पार्ट पोर्शन तुम्हाला दिसतोय बेसिकली हा जो पोर्शन आहे तुमच्याकडे ह्या पोर्शनमध्ये तुम्हाला एक स्टॉक दिसत असेल हा बघा हा जो पोर्शन आहे हा काय स्टॉकचा पोर्शन आहे. म्हणजे हा पोर्शन जो आहे स्टॉकचा पोर्शन आहे. इथून जो बर्ड कट केला गेला किंवा स्मॉल कटिंग जी केली गेली तर ह्या कटला काय केलं गेलं इथे कट करून लावून लावून दिलं गेलं आणि कटिंग केल्यानंतर जर तुम्ही बघितलं असेल तर इथे काय केलं गेलं त्याला इथे त्यांनी काय केलं त्याला एकदम पॅक करून ठेवून दिलं. म्हणजे इथे काहीतरी दोरी असेल किंवा एकदम पॅक घट्ट पॅक करून त्याला बांधून ठेवलं की ज्या वेळेस त्यांच्यामध्ये जे कट केलेले ज्या टिश्यू असतील त्या कट केलेल्या टिश्यू ज्या दुसऱ्या प्लांटच्या कट केलेल्या टिश्यूमध्ये एकदम काय होतील जॉईंट होऊन जातील आणि आफ्टर जॉईनिंग दे कॅन बी फॉर्मेशन ऑफ ते काय करतील जे नवीन प्लांट आहे आपला त्याला फॉर्म करताना तुम्हाला दिसतील. ही जी प्रोसेस आहे आपली मग ग्राफ्टिंगची प्रोसेस ही ॲपलमध्ये पियरमध्ये आणि रोजमध्ये करताना आपल्याला ते दिसतात. तर त्यानंतर येते आपली टिश्यू कल्चर. तर टिश्यू कल्चर बेसिकली काहीच नाही, जे आपण कट केलं स्टेम आहे जे जो साइन होता किंवा आपण जी बर्ड कट केली एका प्लांटमधून त्या बर्ड कट केलेल्या खाली केलेल्याच्या खाली जर तुम्ही त्याच्या डाऊनचा म्हणजे खालचा पार्ट बघितला जिथून तुम्ही कट केलेला आहे तर तिथे छोटे छोटे ज्या टिश्यू होत्या त्या टिश्यूला कट करून जो स्टॉक होता त्या स्टॉकच्या वरती लावून त्याला पॅक केलं गेलं ठीक आहे ना. किंवा छोट्या छोट्या ज्या प्लांटचे टिश्यूज आहेत त्यांना कट कलेक्ट करून त्यांना काय केलं गेलं एखाद्या डिशमध्ये पॉटरीमध्ये त्याला काय केलं जातं ग्रो केलं जातं. तर अशी जी टिश्यू कल्चरची मेथड आहे दॅट मेथड विल बी अ स्मॉल अमाऊंट ऑफ द प्लांट टिश्यू इज केअरफुली ग्रोन टू अ गिवन मेनी प्लांट्स टू बी ज्याच्यामध्ये काय केलं जातं मग नवीन नवीन जे प्लांट्स असतात त्यांना काय केलं जातं ग्रो केलं जातं.